गुड मॉर्निंग फर्स्ट ईयर स्टूडेंट। तर आज आपण तुमच्या इयत्ता पाचवीचा पाचवा जो धडा आहे टाळाटाळी तो आज आपण बघणार आहोत। तर टाळाटाळी म्हणजे काय? एखादी गोष्ट वारंवार टाळणे किंवा टाळाटाळ करणे, हो की नाही? ती करताना त्रास नाही किंवा ती नेहमीच विसरून जाणे, हो की नाही? टाळाटाळ करणे, तर ह्या धड्याचंच नाव आहे तुमच्या टाळाटाळी। तर आपण टाळाटाळ केल्यामुळे आपले कोणते नुकसान होऊ शकते आणि आपण टाळाटाळी करून कोणता आपला हे लॉस करत आहो किंवा तोटा करत आहो ते या धड्यामध्ये सांगितलं आहे। तर सुरुवात करूया आपण। ऐका ऐका मुलांनो, गोष्ट आहे फायद्याची। काय म्हणत आहे? ऐका ऐका मुलांनो, गोष्ट आहे फायद्याची, फक्त तुमच्या नाही काही सगळ्यांच्याच फायद्याची, फक्त ऐकायची नाही तर लक्षात ठेवायची सुद्धा। म्हणजे अशी गोष्ट मी सांगत आहे आज की ती सगळ्यांच्या काय आहे, फायद्याची आहे, फक्त मुलांच्याच फायद्याची नाही तर सर्वांच्या फायद्याची आहे। आणि ती गोष्ट नुसती ऐकायची नाही आहे तर ती कायमची तुम्हाला काय करायची आहे, लक्षात ठेवायची आहे। तर एकदा मोहनला आईने दुकानात पाठवले। अगदी घराजवळच्या दुकानातून भाजी आणायची होती। मोहन त्याच्या बाबांच्या मागे लागला। बाबा चला ना गाडीवर, मला खूप कंटाळा आलाय भाजी आणायचा, चला ना बाबा। पण बाबांनी काही लक्ष दिले नाही। म्हणजेच मोहन नावाचा मुलगा होता, तर त्या मोहनला त्याच्या आईने एकदा दुकानात पाठवले आणि तर तो दुकान कसा होता, त्याच्या घराजवळच होता आणि त्या दुकानातून त्याला भाजी घेऊन आणायची होती। तर आईने भाजीसाठी त्याला दुकानात पाठवले आणि दुकानही जवळच होता, पण मोहन काय करू लागला, आपल्या बाबांच्या मागे लागला की बाबा तुम्ही पण चला माझ्यासोबत दुकानामध्ये। आणि कशाने जाऊ, गाडीने जाऊ आपण दुकानामध्ये। पण आणि काय करू लागला, मला त्या दुकानामध्ये जायचं काय आला आहे, कंटाळा आला आहे, त्यामुळे आपण गाडीने जाऊ। पण ह्या गोष्टीकडे बाबांनी लक्ष दिले नाही, त्या मोहनच्या बोलण्याकडे त्याच्या बाबांनी काय केले, लक्ष दिले नाही। त्याच्याकडे मोहनचा हट्ट सुरूच। शेवटी बाबांनी रागीट चेहरा करून समजवायला सुरुवात केली। अरे अंतर किती आहे रे घरापासून दुकानापर्यंत, तेवढ्यासाठी कशाला हवी गाडी, जेव्हा चालत जाऊ शकतोस तेव्हा चालायलाच हवे, पेट्रोल बचत करा, ऐकत नाहीस तू, आणि तेवढाच व्यायाम होतो, जरा पाय पण चालत जा। मोहनने विचार केला, खरं आहे बाबांचं, असा विचार सगळ्यांनीच करायला हवा, पेट्रोल वाचवा, देशाला समृद्ध करा, मग खरे आहे ना। म्हणजेच जेव्हा मोहन हट्ट करू लागला आपल्या वडिलांकडे की आपण गाडीने जाऊ दुकानामध्ये, तेव्हा त्याचे बाबा चिडले, रागावले आणि त्या मोहनला समजावं लागले की दुकान आपल्या घराच्या जवळच आहे आणि त्या दुकानामध्ये आपण कसे चालत पण जाऊ शकतो, पायी पायी जाऊ शकतो, मग तू गाडीचा हट्ट का करत आहेस? म्हणजेच आपण जर त्या ठिकाणी गाडीने गेलो तर काय होईल, पेट्रोल वाया जाईल आणि पेट्रोल तेवढा खर्च होईल। आणि आधीच आपल्याला काय सांगत आहे की जगामध्ये पेट्रोलची कमतरता आहे, पेट्रोल वाचवा असा संदेश मिळत आहे आपल्याला। तर मग आपण ज्या ठिकाणी पायी जायचं आहे त्या ठिकाणी पायीच गेलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी गाडीचा वापर करायचा आहे त्या ठिकाणी गाडीचा वापर करायला हवा। मग ही गोष्ट ऐकल्यानंतर मोहनला सुद्धा समजलं की आपले बाबा काय करत आहेत, बरोबर बोलत आहेत, आपण सगळ्यांनीच पेट्रोलचा विचार करायला हवा आणि ज्या ठिकाणी पायी जाता येईल त्या ठिकाणी पायी जायला हवी आणि ज्या ठिकाणी गाडीचा उपयोग करता येईल त्या ठिकाणी गाडीने जावी, पेट्रोल वाचवा, देशाला समृद्ध बनवा, मग आहे खरे। म्हणजेच पेट्रोलचा अपव्यय टाळा, द्या की टाळी। म्हणजेच आपण जर विनाकारण कारण नसताना गाडीचा वापर केला तर काय होईल, पेट्रोलचा अपव्यय होईल, तो वाया जाईल, हो की नाही? त्याच्यानंतर काय समजले ह्या गोष्टीतून तुम्हाला काय समजलं, की ज्या ठिकाणी आपल्याला चालत जाता येते आणि आपला व्यायामही होऊ शकतो तेवढा दूर झाल्याने, तेवढा दूर आपण पायी गेलं पाहिजे, चालत चालत गेलं पाहिजे। नेहमी नेहमी गाडीचा उपयोग केल्याने पेट्रोलची नासाडी होईल आणि पेट्रोल कसा आहे हा काही मर्यादित संख्येत आहे, हो की नाही, मर्यादित लिटरमध्ये आहे। तर पेट्रोलचा साठा कसा आहे, मर्यादित आहे आणि तो आपण
तयार करू शकत नाही कृत्रिम रित्या, हो की नाही? तो नैसर्गिक रित्या जमिनीमध्ये तयार होत असतो, तर त्या तयार होण्यासाठी सुद्धा हजारो लाखो वर्ष लागतात, हो की नाही? तर त्यामुळे तो पेट्रोलचा साठा कसा आहे, कमी आहे, आणि जर आपण असं उधळत गेलो, नुसत्या गाडीत फिरत गेलो तर तो एक दिवस संपून जाईल आणि नंतर आपल्याला पाहिजे चालायला हवं, हो की नाही? पेट्रोलच त्यानंतर गाडी सुरू होईल का? नाही. त्यामुळे आहे तो पेट्रोल योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरायला हवा, असं ह्या गोष्टीमधून आपल्याला शिकायला मिळते. ठीक आहे, समोरची गोष्ट आहे ती तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे.